ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नगरसेवकांना 35 लाख दिल्याच्या प्रकरणाची लाचलुचपत विभागाकडे तक्रार, संदीप देसाई यांची कोल्हापुरात पत्रकार परिषदेत माहिती। कोल्हापूरचा महापौर आपल्या पक्षाचा करण्यासाठी काही नगरसेवकांना प्रत्येकी 35 लाख रुपये दिले। आमदार विनय कोरे यांच्या या वक्तव्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली। 15 वर्षापूर्वी कोल्हापूर महापालिकेचे महापौर आपल्या पक्षाचा होण्यासाठी काही नगरसेवकांना प्रत्येकी 35 लाख रुपये दिले असं वक्तव्य करणाऱ्या आमदार विनय कोरे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली असून आमदार कोरे यांनी जनतेसमोर या नगरसेवकांची नावे जाहीर करावीत अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। याबाबतचा तक्रारी अर्ज वडगाव पोलीस ठाण्यातही देण्यात आला आहे। येत्या हिवाळी अधिवेशनात घोडे बाजाराला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीनं करण्यात आली। पत्रकार परिषदेला पन्हाळा तालुका अध्यक्ष शरद पाटील, निलेश रेडेकर, उत्तम पाटील यांच्यासह आम आदमी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। महानकारी न्यूजसाठी कोल्हापूरहून महेश कांबळे।